कुटुंबी येथील रस्त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डांबरामध्ये पावडर टाकून भेसळ करणाऱ्या प्लांटवर धाड टाकण्यात आली आहे. यामध्ये दोन आरोपी आणि दोन टँकरसह 21,93,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींना 15 तारखेपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी देखील सुनावली आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत तेजस मधुकर मोहिते यांनी फिर्याद दिली होती. दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथील जमीन गट नंबर 485 या मोकळ्या जागेत राजरोसपणे डांबर भेसळीचा प्रकार सुरू होता. टँकर मधून डांबर काढून त्यात पावडर भेसळ केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. या ठिकाणी डांबर वाहतुकीचे 2 टँकर आणि जनरेटर असलेला टेम्पो उभा होता. या टँकर मधील तळ्यात राहिलेले डांबर काढून ते मिक्सर मध्ये घेऊन त्यात पांढऱ्या रंगाची पावडर मिक्स करून भेसळयुक्त डांबर पुन्हा टँकर मध्ये भरून पाठवलं जात होतं. हा प्रकार या ठिकाणी सुरू होता. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींना 15 तारखेपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पांढरेवाडी गावच्या हद्दीमध्ये जे हायवेने जे डांबर जातात ते डांबर टँकर चे ड्रायव्हर त्या ठिकाणी डांबरचा टँकर घेऊन त्यातला काही माल तिथे खाली करून त्याच्यामध्ये भेसळ करून विकत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. माहितीवरून त्या ठिकाणी दौंड पोलीस स्टेशननी छापा मारलेला आहे. त्या ठिकाणी जो टँकर डांबर घेऊन आला होता आणि खाली करत होता तो टँकर एक रिकामा टँक डांबरचा टँकर आणि मिक्सिंग मशीन जनरेटर इत्यादी असं जवळजवळ 20 लाखाचं साहित्य त्या ठिकाणावरून पोलिसांनी जप्त केलेलं आहे. आरोपीला 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आधीचा तपास सुरू आहे.